बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून चोऱ्यांची शृंखला मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाढलेल्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गोंदे यांच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्या घरामधील संशयित चोरीच्या 31 वस्तू ताब्यात घेण्यात आल्याने संशयित व्यक्तीने चोरी केल्याचे कबूल केल्याप्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये 261/380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्यांना आळा घालण्यासाठी झालेल्या चोऱ्या उघड करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामवार यांच्या मार्गदर्शनाखाली जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये एक पथक तयार केले असता गोपनीय माहितीनुसार दिनांक 10 सप्टेंबर रोजी जानेफळ येथील गणेश पांडुरंग काटे या संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान चोरीच्या वस्तू घरामध्ये असल्याचे समजताच साक्षीपंचासह पथकाने घराची झडती घेतली असता घरामध्ये संशयित चोरीच्या वस्तू चक्की, मोटार पंप, इंजिन, मशीन्स, वजनकाटा, कूलर, गॅस सिलेंडर, स्प्रिंकलर, मोबाईल, शिलाई मशीन, टेबल फॅन, हातोडी, टॉमी अशा एकूण 31 संशयित चोरीच्या वस्तूंसह आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी ठाणेदार राहुल गोंदे, पोलीस उपनिरीक्षक SD सावले, सर्व पोलीस कर्मचारी, महिला दक्षता समिती सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा हावरे उपस्थित होते. या चोरीच्या शृंखलांमध्ये संशयित चोराच्या साथीदारांची संख्या वाढण्याची शक्यता असून मोठमोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांच्या तपासाकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. नमस्कार. आपण गेल्या 2-3 महिन्यापासून आपण बघतोय जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या भोरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळी तपास पथके तयार केली. तपास पथकांना योग्य त्या सूचना दिल्या. वरिष्ठांच्या आदेशाने, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळी पथके तयार करून सतत चोऱ्यांच्या शोधात होतो. दिनांक 10/9/2021 रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की जानेफळ हद्दीमधील जानेफळ गावामध्ये राहणारा संशयित इसम गणेश पांडुरंग काटे हा याच्याकडे घरामध्ये काही चोरीच्या वस्तू आहेत आणि ज्या जानेफळ चौकामध्ये ज्या पानटपऱ्या फुटल्या होत्या त्या पानटपऱ्यामध्ये सिगरेट हा मालसुद्धा त्याच्या घरात असल्याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही सदर इसम गणेश पांडुरंग काटे याच्या घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान आम्हाला जानेफळ पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर नंबर 304/21 कलम 461/380 विद्यमान सिगारेटचे पाकिटे हे मिळून आली. यावरून सदर गुन्हा हा आरोपी गणेश पांडुरंग काटे यांनीच केल्याचे निष्पन्न झालेले आहे. याबाबत त्यांनी कबुलीसुद्धा दिलेली आहे. आरोपीकडून गुन्हा रजिस्टर नंबर 304/21 गेल्या मुद्देमालापैकी 1200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आरोपीची घर झडती घेतली असता घर झडतीमध्ये इतर देखील मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्याबाबत ना आरोपी सांगू शकतो ना त्याचे घरचे सांगू शकत. त्यामुळं आरोपीच्या घरातून आम्ही मार्शल कंपनीची चक्की मोठी, त्याचप्रमाणे इंजिन, स्प्रिंकलर, ठिबकचे पाईप, गॅस सिलेंडर, वजन काटे अशा प्रकारचा एकूण जवळजवळ 1,97,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपीने हा इतर जो मुद्देमाल मिळाला आहे तो कुठून आणलेला आहे, चोरून कुठून आणला आहे, याबाबत त्याला अजून कोणी मदत केली नाही, त्याची कोणकोण साथीदार आहे, त्याची कोणती अजून मोठी गोळी आहे याबाबत अधिक तपास चालू आहे. आरोपीची 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेली आहे. आरोपीकडे अधिक तपास करून पुढील कारवाई करत आहोत. धन्यवाद. MCN न्यूज करिता प्रमोद मिश्रा, मेहकर.